महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षण लवकरच असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं. मुस्लिम आरक्षण हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा एक भाग होता असं अस्लम शेख यांनी म्हटलंय. आता हे मुस्लिम आरक्षण शिवसेनेला मान्य होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. जालन्यातला एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका प्रेमी युगुलाला तरुणांनी बेदम मारहाण केलेली आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करणाऱ्यांनीच हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. जालन्यातल्या गोंदेगाव शिवारातला हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलेली आहे. पोलीस अधीक्षक एस चैतन्य आणि अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरडकर स्वतः पोलीस ठाण्यात बसून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीची चौकशी करतात. भाजप नेते दारुसाहेब दानवेंनी या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. या दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज असून अशा प्रवृत्तीवर आळा बसायला हवा अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली आहे. जालन्यात झालेल्या घटनेबाबत कडक कारवाई होणारच असा विश्वास कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेला आहे. आता लोक अलर्ट झाले तसंच कायदेही कडक झाले त्यामुळे दोषींना जबरदस्त शिक्षा होणार असंही त्यांनी म्हटलं आहे. तर सरकारने याची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना झाल्याचंही दादा भुसेंनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींना कडक कारवाई होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. गोंदेगाव इथे प्रेमी युगुलाला मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला हे जालन्याला कलंक असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. साध्वी प्रज्ञा या मूर्ख असून त्या आमच्या पक्षात असणं हे आमचं दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते मधू चव्हाण यांनी दिली आहे. न्यूज 18 लोकमतच्या चर्चेत बोलताना मधू चव्हाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. साध्वी प्रज्ञा मूर्ख आहेत त्या आमच्या पक्षात आहेत हे आमचं दुर्दैव असं ते म्हणाले. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात आज पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला. एबीव्हीपीने एका विद्यार्थ्याला मारहाण केली असून त्यासंदर्भातील तक्रार महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांकडे द्यावी आणि मारहाण झालेल्या परिसरातील CCTV फुटेज द्यावं या मागणीसाठी पुरोगामी संघटनांशी निगडीत विद्यार्थ्यांनी अचानकपणे मुख्य इमारतीसमोर ठिय्या मांडला. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प बंद होणार नाही अशी ग्वाही आज अजित पवार यांनी दिली. वॉटर ग्रीड प्रकल्पाचा पुन्हा अभ्यास करावा लागेल असं विधान काल अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर अनेकांना चिंता वाटली होती त्यावर आता अजित पवारांनी दिलासा देणारं वक्तव्य केलं. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. अजित पवार आणि महाविकास आघाडीला लोकोपयोगी कामं नकोत अशी टीका त्यांनी केली आहे. मराठवाड्यात पाण्याच्या कमतरतेमुळे लोक कासावीस होतात हेच अजित पवारांना हवं आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारला. भाजपमध्ये जवळच्यांना वाचवण्यासाठी एल्गार प्रकरणाची चौकशी एनआयकडे सोपवण्यात आली आहे असा थेट आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी हे आरोप केले. राज्य सरकारला विश्वासात न घेता माहिती न देता थेट एल्गार प्रकरणाची चौकशी वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला असंही यावेळी अनिल देशमुख म्हणाले. या मुलाखतीत अनिल देशमुखांनी फोन टॅपिंग प्रकरणावरही भाष्य केले. विधानसभा निवडणुकांच्या वेळेस भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे फोन टॅप केले होते असा आरोपही यावेळी अनिल देशमुखांनी केला. विधानसभा निवडणुकांच्या वेळी पवारांचा दौरा रोखण्यासाठी पवारांवर ईडीची चौकशी बसवल्याचाही आरोप अनिल देशमुखांनी केला. या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी भाजपवरही टीका केली. भाजप सतत शिवसेनेवर टीका करत असते असा प्रश्न विचारला असता भाजप याआधी शिवसेनेसोबत नीट वागली असती तर ही वेळ आली नसती असं वक्तव्य त्यांनी केलं. चंद्रकांत पाटलांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवरती टीका केली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातील तपासात आघाडीतील नेत्यांची नावं असतील याची आघाडीच्या नेत्यांना भीती वाटत असेल म्हणून त्यांना केंद्रीय चौकशी समिती नको अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोरेगाव भीमा आयोगानं कामकाज गुंडाळलंय, गेल्या सरकारनं भत्ते दिले नाहीत असं आयोगाने म्हटलंय, त्यामुळे असा आयोग काय कामाचा असा अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. गेल्या सरकारनं कागदपत्र पुरवली नाहीत असंही आयोगाकडून सांगण्यात आलंय. मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 3 दिवसांच्या खासगी दौऱ्यावरती आलेत. महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात बनवण्यात आलेल्या हेलिपॅडवरती उतरले. मुख्यमंत्री 3 दिवस सहकुटुंब महाबळेश्वरमधल्या राजभवन इथं वास्तव्य करणार आहेत. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी गाण्याच्या तारावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या काल झालेल्या स्नेहसंमेलनात प्रशांत गडाख बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावरती चांगले स्थिरकले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याला आज पहाटे 6 वाजता सुरुवात झाली. अजित पवार यांनी पुन्हा एकदा वेळेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने प्रशासनाबरोबरच आयोजकांचीही धावपळ उडाली. अजितदादा वेळेच्या आधीच आले आणि त्यांच्या खास मिश्किल शैलीत त्यांनी टोलेबाजी केली. 2 लाखांवरील कर्जही माफ करण्याचा सरकारचा प्रयत्न, असं आज 2 मंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी याबाबत संकेत दिले. मराठवाड्यात 2 फेब्रुवारी रोजी पाणी परिषद बैठकीचं आयोजन करण्यात आले. सर्वपक्षीय आमदार खासदारांना या परिषदेला आमंत्रित करण्यात आले. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी या परिषदेचं आयोजन केलं. नाशिकमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि अजितदादांमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर ही बैठक झाली. हे दोन्ही नेते कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील एकत्र पाहायला मिळाले. बेस्टची वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट प्रशासनाने आणि एमईआरसीला वीज दरवाढीचा प्रस्ताव आहे. प्रति युनिट 74 पैसे वाढ प्रस्तावित केली आहे. बेस्टच्या विजेची दरवाढ करू नका असं पत्र राज ठाकरेंनी बेस्ट नियामक आयोगाला लिहिलंय. बेस्ट उपक्रमातील विद्युत विभाग नफ्यात असल्यानं दरवाढीची गरज नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. दरवेळी बेस्टची विद्युत दरवाढ केली जाते आणि नफा हा बेस्टच्या परिवहन विभागाकडे वळवला जातो. काही वाहन चालकांना सिग्नल रेड असला तरी हॉर्न वाजवायची सवय असते आणि यावर मुंबई पोलिसांनी एक शक्कल शोधून काढली. मुंबई पोलिसांनी एका सिग्नलवर ध्वनिमापक यंत्र बसवलंय. रेड सिग्नल असतानाही हॉर्न वाजवला तर सिग्नलचा वेळ वाढणार आहे. मध्य रेल्वेवरच्या एसी लोकलचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. प्रमाणापेक्षा जास्त गर्दी गाडीत वाढल्यानं चढल्यानं लोकलचे दरवाजे बंद झाले नाहीत आणि त्यामुळे गाडी तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावली. विशेष म्हणजे एसी लोकलचा पास किंवा तिकीट नसणारेही अनेक जण गाडीत चढले. राष्ट्रीयकृत बँकांनी संप पुकारलाय. मुंबईतील इलाहाबाद बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतलाय. नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित असलेला वेतन करार आणि 5 दिवसांचा आठवडा यासाठी हा संप पुकारला गेला. बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपात रत्नागिरीतल्या बँक कर्मचारी संघटनांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व बँका बंद ठेवून हे कर्मचारी बँक ऑफ महाराष्ट्रासमोर एकत्र आले होते आणि त्यांनी जोरदार निदर्शनं केली. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या बँकाही सहभागी झाल्यात. कोल्हापूर शहरातल्या लक्ष्मीपुरी भागातील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर येऊन बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी निदर्शनं केली. कोल्हापूरमधील बँकाही 3 दिवस बंद राहणार असल्यामुळे याचा परिणाम MIDC आणि व्यापार पेठेवर देखील जाणवणार आहे. बँक कर्मचाऱ्यांनी नांदेडमध्ये कडकडीत बंद पाळला. शहरातील सर्व बँक कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर इथे एकत्रित येऊन निदर्शनं केली. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बँकेच्या संपामुळे नांदेडमधले सगळे व्यवहार ठप्प पडलेले दिसले. तर औरंगाबादमध्येही आज बँक कर्मचारी अधिकारी यांनी संप सुरू केला होता केलेला आहे. पुढील 2 दिवस हा संप राहील. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मार्चमध्येही बंद केला जाईल. तरी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एप्रिल महिन्यात बँक बेमुदत बंद पाडले जातील, बंद ठेवल्या जातील असा इशारा देण्यात आला. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये परभणी जिल्ह्यातील बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या बंदमुळे जिल्ह्यातील बँकांचे व्यवहार पूर्णपणे कोलमडले आणि या संपाचा परिणाम जिल्ह्यातील आर्थिक उलाढालींवरती झालेला बघायला मिळाला. पगारवाढ, सेवा शर्तीतील सुधार, पुरेशी लोकर भरती आदी मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने आज आणि उद्या अशा 2 दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली. संगमनेर इथेही आज बँक कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले होते. बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची मुलीच्या लहान भावानं हत्या केल्याची घटना घडलेली. तर हत्या केल्यानंतर त्यानं स्वतः पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केलं. नागपुरातल्या घासीदास गुरुद्वारा भागामध्ये हा प्रकार घडला. सिल्लोड तालुक्यातील अंबई इथं 26 आठवड्यांचं स्त्री जातीचं जिवंत अर्भक सापडलं आहे. कोणतीही झाडीझुडपांमध्ये अर्भक फेकून देण्यात आलेलं होतं आणि अर्भकाला उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड इथं उपचारासाठी दाखल करण्यात आला. मुंबईतल्या राणीच्या बागेत फुलांनी सजलेली मुंबई बघायला मिळाली आहे. मुंबईतला डबेवाला, गेटवे ऑफ इंडिया, पेंग्विन्स, डबल डेकर बस आणि बरंच काही जी मुंबई शहराची ओळख आहे असे सगळे इथे फुलांच्या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन इथं सुरू आहे. मुंबईतल्या कुर्ल्यातील बेपत्ता मुलीचा अखेर शोध लागला. या मुलीचा 10 महिन्यांपूर्वीच अपघाती मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं. तपास नीट न झाल्यानं या मुलीच्या पित्यानं आत्महत्या केली होती.
मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून प्रवासी महिलांचे किमती सामान तसंच पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत महिला आरोपीला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून 50 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 46,000 रुपये रोख असा ऐवज रेल्वे पोलिसांनी जप्त केला. यास्मी शेख असं या महिलेचं नाव. मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या विरोधात उल्हासनगर महानगरपालिकेने जोरदार मोहीम सुरू केली आहे. शहरातील कॅनरा बँकेच्या 3 शाखांचे सर्व रूम सील करण्यात आलं. कॅनरा बँकेच्या 3 शाखांकडे 3 कोटींची मालमत्ता कराची थकबाकी आणि या कारवाईमुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम झाला. आरेतील मेट्रो कार डेपोला स्थगिती देण्यात आली तरीही प्रत्यक्षात आरेत मेट्रो कार डेपोच्या रॅम्पचं काम सुरूच आहे असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. काम सुरू आहे त्या ठिकाणी येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला तसंच नेमकं हे काम कसं सुरू आहे असा सवालही त्यांनी केला. अमरनाथमध्ये सध्या शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. खास नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन आयोजित केलं गेलं. शिवकालीन तलवारी भाले तोंगोळे वाघनख धनुष्यबाण अशा अनेक शस्त्रांचा या प्रदर्शनात समावेश. ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारला समोरून भरधाव येणाऱ्या मालवाहू मिनी ट्रकनं जोरदार धडक दिली आणि या अपघातात 2 जण जखमी झालेत. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग क्रमांक 6 वर हा अपघात झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात मुस्लिम महिलांच्या वतीनं CAA आणि NRC विरोधात धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. सोबतच बल्लारपूर शहरातील काही सामाजिक संघटनांनी सुद्धा महिलांच्या साथीने या आंदोलनात सहभागी होते. केंद्र शासनाने BSNLचं खासगीकरण करण्याच्या दिशेनं पाऊल उचलल्यानंतर दूरसंचार निगमच्या 1000 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मनमाड विभागात येणाऱ्या येवला नांदगाव आणि चांदूरच्या कार्यालयात असलेल्या 65 पैकी 57 अधिकारी कर्मचाऱ्यांनी VRS घेतला असून आज त्यांच्या कामाचा कार्यालयात शेवटचा दिवस होता. हिंगोलीत मुस्लिम समाजाच्या वतीनं CAA आणि NRC विरोधात जेलभरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी हजारोंच्या संख्येनं जमलेल्या आंदोलकांमुळे हिंगोली शहर पोलीस ठाण्यासमोरचा रस्ता बंद करण्यात आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. जमलेल्या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी दादागिरी करत पोलिसांसमोर चक्क पोलीस व्हॅनवर चढून घोषणाबाजी केली. अकोला जिल्ह्याच्या मरोड गावातील प्रकरणी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्यात यावं यासाठी मातंग समाज बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी CID मार्फत तपास करून विशेष सरकारी अधिकारी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. पीडितीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपये द्यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सांगलीमध्ये व्यापारी आणि हमाल तोलाईदारांचा वाद उफाळला. तोलाई देण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्यानं संतप्त हमालांनी मार्केट कमिटीच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला. तोलाईदारासाठी गेल्या 37 दिवसांपासून हमाल संघटनेच्या माध्यमातून हमालांचं आंदोलन सुरू आहे. एकीकडे दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीने डबक्याचं रूप घेतलं आहे तर पाणी साचून राहिल्याने आणि नदीत शेरी नाल्याचं पाणी जात असल्याने सांगली शहराला अशुद्ध पाणी पुरवठा होतोय. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलं असतानाही कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळी घटत चालली. पंढरपूर शहरातील उपनगरात 3 जणांच्या चोरट्यांच्या टोळीनं धुमाकूळ घातलाय. बंद असलेली घरं नजर ठेवून मध्यरात्री फोडण्याची त्यांची पद्धत आहे. हे चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. हिंगोली शहरातील धुंडीबा करवंदे या 46 वर्षांच्या व्यक्तीने आर्थिक विवंचनेतून डुकराच्या शटर रोडला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. NRC आणि CAA कायद्याला विरोध करण्यासाठी भिवंडी शहरात शाहीन बाग आंदोलन सुरू करण्यात आलं. या आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या. संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं शाहीन बागचं आयोजन करण्यात आलं असून NRC आणि CAA कायदे रद्द करा अशी मागणी करण्यात येते. गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी वाहनं चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या 3 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 5 दुचाकी वाहनं तसंच 5 कॉम्प्युटर प्रिंटर जप्त करण्यात आले. यावरील रहदारीचा पूल कमकुवत झाला आहे आणि या पुलाला खालून आधार दिलेला लोखंडी खांब गंजून गेलेला आहे. या गडावर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते आणि हा पूल कोसळला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली. भिवंडीत बैल चोरणाऱ्या टोळीला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. जमावानं केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी जमावाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक परिस्थितीला कंटाळून शरीर सोष्टवपट्टू अली सालेमानीनं आत्महत्या केली. तो विरार पूर्व इथल्या शिवलीला अपार्टमेंटमध्ये राहत होता.
त्यानं 3 वेळा वसईश्री, 1 दहिशरश्री आणि ज्युनियर महाराष्ट्रश्री स्पर्धेचा किताब पटकावला होता. सध्याचा आठवडा हा पर्यावरण जागरूकता आठवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं मुंबईतील परळ इथल्या महर्षी दयानंद कॉलेज, MMP आणि MD शाह कॉलेज यांनी संयुक्तरित्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं. विद्यार्थ्यांसाठी यात व्याख्यानमाला, जैवविविधता उद्यानाला भेट आणि परळ परिसरात जागरूकता फेरी याचा समावेश होता. बलात्कार आणि हत्या प्रकरणातील 4 दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पुढील आदेशापर्यंत या चौघांना फाशी देण्यात येऊ नये असं दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने स्पष्ट केलं असल्याने उद्या सकाळी 6 या चौघांना होणारी फाशी टळली आहे. दोषींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत माझा लढा संपणार नाही, तो सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिलेली आहे. आरोपींचे वकील सरळ सांगून गेले आहेत की या दोषींना फाशी होणार नाही, आणखी किती काळ आम्हाला न्यायासाठी वाट बघावी लागणार आहे असा प्रश्नही निर्भयाच्या आईने विचारला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण झालं. यावेळी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला. भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियानं पाठवलेलं विमान चीनमधल्या वुहानमध्ये पोहोचले. वुहानमधल्या या लोकांसाठी ITBP नवीन दिल्लीत सुविधा केंद्र तयार केलेलं आहे. तिथे चीनमधून येणाऱ्या जवळपास 600 भारतीयांची व्यवस्था करण्यात येईल. अखेरच्या षटकात शार्दूल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर सलग दुसऱ्या सामन्यात भारतानं सुपर ओव्हरवर विजय मिळवला. भारतानं विजयासाठी दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 165 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा 14 धावांचं आव्हान सहज पार करत विजय मिळवला.